प्रथमतः मंदार सुमंगल या चॅनलला जोडले गेलेल्या सर्व मंडळींचं मी मनापासून स्वागत करतो। ज्या ज्या बंधू भगिनींनी माझा हा चॅनल सबस्क्राइब केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो। असेच माझ्या या चॅनलला जोडलेले रहा। वेगवेगळ्या विषयांवरची आपण चर्चा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करूया आणि चांगली माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माझे हे जे व्हिडिओ आहेत हे आपल्याला जर का आवडले तर प्रथमतः त्याला लाईक करा आणि आपल्याबरोबर आपल्या परिवारामध्येही ते जरूर शेअर करा। यांनी काय होईल तर आपल्याला चांगली माहिती एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवल्यानंतर त्याचा एक प्रकारचं पुण्यही आपल्याला लाभेल आणि एक सत्कार्य केलेला केल्याचा एक आनंद प्राप्त होईल। या नवरात्रामध्ये या शरद ऋतूमध्ये हे नवरात्र येतं। अश्विन महिन्यापासून शरद ऋतू सुरू होतो आणि अश्विन महिना हा देवीचा महिना मानलेला आहे। या अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची स्थापना आपल्या घरी केली जाते। आता हे जे देवीचं नवरात्र आहे हे देवीचं नवरात्र याला शारदीय नवरात्र असं का म्हणतात, कारण बरोबर ज्या दिवशी देवी नवरात्र स्थापन होतं त्या दिवशी अश्विन महिना पण सुरू होतो आणि वर्षा ऋतू संपून शरद ऋतूचाही प्रारंभ त्याच दिवशी होतो। त्या दिवशी सुरू झालेला शरद ऋतू हा पुढे जवळजवळ 2 महिनेपर्यंत असतो, त्यामुळे या नवरात्राला शारदीय नवरात्र असं म्हणतात। आता हा जो नवरात्र हा महोत्सव आहे हा कटाक्षाने अत्यंत प्रामाणिकपणे प्रत्येकाच्या घरी पाळला गेला पाहिजे असा हा कुलधर्म आहे। अत्यंत महत्त्वाचा हा उत्सव आहे की जो प्रत्येकाच्या घरी हा झालाच पाहिजे आणि म्हणून आणि तो काटेकोरपणे झाला पाहिजे, शास्त्रशुद्ध पद्धतीने झाला पाहिजे आणि त्यानिमित्ताने आपली जी कुलदेवी आहे, कुलमाता आहे, कुलस्वामिनी आहे, हिची सेवा आपल्या घरामध्ये झाली पाहिजे, कारण तिच्या आशीर्वादाने आपल्या अनेक अडलेल्या कामांना योग्य असा मार्ग दाखवण्याचं काम आपली कुलदेवताच करत असते। आणि आपल्या कुलदेवीला आपण कुलमाता असं म्हणतो आणि मातेचा एक गुण असा आहे की आपल्या लेकराचे अनेक अपराध माता ही पोटामध्ये घालत असते आणि आपल्या लेकराला कायम क्षमा करत असते। म्हणून या मातेला शरण जाण्याचा काळ, या मातेचं कौतुक करण्याचा काळ किंवा या मातेची सेवा करण्याचा अतिशय सुंदर आणि योग्य असा काळ जर का कुठला असेल तर तो म्हणजे हे शारदीय नवरात्र। आपल्या घरामध्ये देवघरामध्ये रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेचा जो टाक असतो त्या कुलदेवतेच्या टाकामध्ये जे कुलदेवतेचं देवत्व असतं हे देवत्व अधिक प्रभावी व्हावं आणि असं प्रभावी असलेलं देवत्व त्या आपल्या घरातल्या कुलदेवतेच्या टाकामध्ये किंवा कुलदेवतेच्या मूर्तीमध्ये आल्यानंतर त्याचं संपूर्ण पुढे वर्षभर आपल्या कुलावरती कुटुंबावरती कृपाछत्र राहावं आणि अदृष्ट शक्तीपासून आपल्या कुळाचं संरक्षण त्या देवतेने करावं या हेतूने हे नवरात्र या अश्विन महिन्यामध्ये आपल्याला साजरं करायला सांगितलेलं आहे। नवरात्राचं एक अजूनही फळ सांगितलेलं आहे ते म्हणजे वंशवृद्धी, कारण आपल्या प्रत्येकाचा वंश हा पुढे वाढला पाहिजे आणि तो अखंड चालू राहायला पाहिजे आणि प्रत्येक पिढी दर पिढी हा नवरात्र महोत्सव होत राहायलाच पाहिजे। म्हणून या नवरात्राचं मुख्य फल असं आहे की वंशवृद्धी या नवरात्राच्या उत्सवाने किंवा देवी सेवेने होते असं याचं फळ सांगितलेलं आहे। म्हणून अनादिकालापासून आपल्याकडे नवरात्र प्रत्येक घरोघरी करण्याची परंपरा आहे। राम आणि लक्ष्मण जेव्हा युद्धासाठी रावणाच्या लंकेला गेले त्या युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचं पूजन केलेलं होतं। अशा या नवरात्राचं इतक्या अनादिकालापासून महत्त्व आहे। मग या नवरात्राचे प्रकार असे आहेत की प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र म्हणजे बरोबर 9 रात्री होतात,
प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी अशा तिथी या बरोबर नवमीला नऊ रात्री होतात आणि दशमीला नवरात्राचं उत्थापन होतं म्हणून हे नऊ दिवसाचं नवरात्र। त्याच्यानंतर प्रतिपदा ते सप्तमी असं सुद्धा नवरात्र करतात त्याला सप्तरात्र नवरात्र असं म्हणतात। त्याच्यानंतर पंचमी ते नवमी असं हे पंचरात्री नवरात्र म्हणतात आणि सप्तमी ते नवमी असं त्रिरात्र नवरात्र व्रत असं म्हटलं जातं। काही वेळेला असं होतं की आपल्याला सोयर येतं, काही वेळेला सूतक येतं, मग हे नवरात्र महोत्सव आपण करणार कसा? तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ती गोष्ट सांगितलेली आहे की जेव्हा असं सोयर येईल, सूतक येईल, त्यावेळेला सुतकातले दिवस सोडून देऊन नंतरच्या दिवसांमध्ये सुद्धा या काळाप्रमाणे आपल्याला नवरात्र साजरं करता येऊ शकतं। म्हणून प्रतिपदा ते सप्तमी असंही नवरात्र आहे, पंचमी ते नवमी असं पंचरात्र नवरात्र आहे आणि सप्तमी ते नवमी असं त्रिरात्र नवरात्र पण आहे। यापैकी ही नवरात्राचे प्रकार आहेत, यापैकी कोणताही प्रकाराचा आपण काळ, वेळ, परिस्थिती या सगळ्याचा भान ठेवून विचारपूर्वक याचा आपण आचरण करू शकतो। खरं तर पूर्ण नवरात्र म्हटल्यानंतर नवरात्रच ते करायला पाहिजे, कारण नव हा शब्द संख्यावाचक आहे आणि नवरात्र म्हणजे नऊ रात्रपर्यंत देवी आपल्या घरामध्ये स्थापन झाली पाहिजे। कारण मुळामध्ये महिषासुराशी जे देवीने युद्ध केलेलं आहे ते 10 दिवसपर्यंत देवीने युद्ध केलेलं आहे आणि ते युद्ध अहोरात्र या महिषासुराशी देवीने केल्यामुळे या नवरात्राची आपण स्थापना त्याचं निमित्त म्हणून करायला लागलो आहे। म्हणून लोक म्हणतात की देवी या काळामध्ये 24 तास जागे असते, 24 तास जागृती असते आणि म्हणून जी जी शक्तीपीठं आहेत, जी जी देवीची मोठी देवळं आहेत, यांच्या सर्व देवळांमध्ये या नवरात्र काळामध्ये 24 तास देवीचं देऊळ हे उघडं असतं। 24 तास भक्तगणांच्या रांगा असतात आणि लोक दर्शन घेत असतात, कारण या काळामध्ये देवी ही पूर्ण जागृत असते, देवी शक्ती या पृथ्वीतलावरती अवतरलेली असते आणि ती देवी शक्ती या पृथ्वीतलावरती अवतरते। याचं कारण एकमेव आहे की या पृथ्वीतलावरच्या दुष्ट शक्तींचा नाश करणं, असुर शक्तींचा नाश करणं, भक्तांचं रक्षण करणं, मानवांचं आणि अनेक देवतांचं रक्षण करणं, याकरता ते देवी तत्व या देवी शक्ती या पृथ्वीतलावरती आलेली असते। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पृथ्वीला जो भार झालेला असतो तो भार म्हणजे पापाचा भार झालेला असतो आणि त्या पृथ्वी मातेचं पाप कमी करण्याकरता या नवरात्राची सगळीकडे स्थापना आणि महोत्सव आपल्या या संपूर्ण देशामध्ये आ सेतू हिमाचल सर्वत्र हा सण आणि उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये दिमाकामध्ये आनंदाने साजरा केला जातो। या नवरात्रामध्ये महत्त्वाची जी गोष्टी आहेत या सर्वत्र दिसून येतात। कोणत्याही घरी आपण बघितलं नवरात्र म्हणजे काय काय असतं, तर नवरात्र म्हणजे पहिल्यांदा देवी स्थापना असते, देवी स्थापन केली जाते, त्याच्यानंतर अखंड मालाबंधन म्हणून एक महत्त्वाचा विधी आहे, म्हणजे रोज माळा त्या देवीला चढवली जाते, बांधली जाते, त्याच्यानंतर अखंड नंदादीप ठेवला जातो, अखंड दिवा लावून ठेवला जातो 9 दिवसपर्यंत, त्याच्यानंतर अनेकांच्या घरी कुमारिका पूजन केलं जातं, सवाष्ण पूजन केलं जातं आणि हे नवरात्र स्थापन करत असताना वेदिकाही स्थापन केली जाते। वेदिका म्हणजे सुपाची दुरडी घेऊन त्याच्यामध्ये माती घालून त्याच्यामध्ये त्या मातीमध्ये सप्तधान्य हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून हळदीच्या पाण्याने ओली करून रंगवून त्याच्यामध्ये ती पेरली जातात, हे पण अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतं। आता हा जो नंदादीप लावला जातो या नंदादीप लावण्यासाठी समई चांगली असावी, दिवा चांगला असावा की ज्याच्यामध्ये भरपूर तेल राहील, त्याच्यानंतर वात आणि तेल घातल्यानंतर वात प्रज्वलित केल्यानंतर त्यातनं तेल गळतंय की नाही हे नक्की पाहायला पाहिजे, वात अखंड असली पाहिजे कारण ती 9 दिवस पुरली पाहिजे, रोज काजळी आल्यानंतर आपण जर का ती काढत गेलो तर हळूहळू ती वात
लहान लहान होत जाते, पण आपल्याला वात न बदलता 9 दिवस ती वात पुरली पाहिजे, म्हणून ती वात अशी मोठी लांब चांगली घेतात आणि ही वात रोज त्याची काजळी काढून त्याची ज्योत ही तेवती ठेवली जाते आणि 24 तास लोक त्याच्याकडे लक्ष ठेवून असतात की आपला दिवा शांत तर होत नाही आहे ना, दिव्याला काजळी आलेली नाही ना, दिव्यातलं तेल संपलं आहे का, दिव्यातनं तेल खाली गळतंय का, अक्षरशः लोक अगदी भक्तीनी श्रद्धेनी हा दिवा आपल्या घरामध्ये 9 दिवस सांभाळत असतात। कारण का दिवा अखंड आपल्या घरामध्ये तेवता ठेवणं, दिव्याची ज्योत आणि दिवा हेच देवी स्वरूप मानलेलं आहे, त्या दिव्याच्या ज्योतीमुळे 24 तास आपल्या घरामध्ये ते देवी तत्व देवी शक्ती ही आपल्या घरामध्ये वास करत असते आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण अखंड दिवा लावतो। कमीत कमी 1 विती 1.5 विती लांब अशी ती वात घेतात। ती बऱ्याच वेळेला काही काही कुलांमध्ये असं दिसून येतं की त्याला कुंकवाने रंगवतात आणि नंतर नंदादीप अखंड तेवत ठेवतात। नंदादीप शांत होण्याची जर का भीती असेल तर अशा वेळेला काय करावं, सरळ 2 समया लावाव्यात। एक जर का शांत झाली तर दुसरा चालू राहतो, म्हणजे दिवा शांत होत नाही। 2 बाजूला 2 दिवे देवीच्या लावून ठेवावेत। नवरात्राचा नंदादीप काही वेळेला असं होतं की तेल संपतं किंवा काजळी झटकताना तो चुकून शांत होतो, अशा वेळेला काय करावं, तर अशा वेळेला देवीला नमस्कार करावा। जर का आपल्या हातून चुकून दिवा शांत झाला तर पहिल्या प्रथम तो लगेच प्रज्वलित करावा आणि नंतर आपल्या कुलदेवतेच्या नावाचा 108 वेळेला तरी जप करावा, देवीची प्रार्थना करावी आणि महत्त्वाचं म्हणजे एखादा विष्णू सहस्रनामाचा पाठ लगेच करावा, लगेच विष्णू सहस्रनामाची एक आवृत्ती म्हणून घ्यावी। त्याने आपलं अशुभत्व नाहीसं होतं किंवा दोष नाहीसा होतो किंवा पाप नाहीसं होतं, म्हणून विष्णू सहस्रनामाची एखादी आवृत्ती म्हणावी। आता या नवरात्रामध्ये सुद्धा माला बंधन करताना, माळ बांधताना त्यावेळेला उपलब्ध असलेल्या ज्या सुवासिक फुलं आहेत त्यांची माळ बांधावी। पण बरेच वेळेला असं होतं की या अश्विन महिन्याच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी तिळाची पण फुलं बाजारामध्ये विकत मिळत असतात आणि बऱ्याच कुलामध्ये अशी परंपरा आहे की तिळाच्या फुलाची माळ बांधली जाते। काही लोक झेंडूच्या फुलांची माळ बांधतात, पण ज्यांच्याकडे कोणती विशेष पद्धती नसेल त्यांनी आपल्याला जी आवडतील आणि जी चांगली दिसतील अशी फुलाची माळ या देवीवरती बांधावी। कुमारिका पूजन म्हणजे काय, तर कुमारिका पूजन या नवरात्राचा प्राण आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। कारण कुमारिका या नवकुमारिकांचं पूजन करणं किंवा कुमारिकेचं पूजन करणं म्हणजे साक्षात देवी मातेचं भगवतीचं पूजन करणं, इतकं याला महत्त्व आहे। खरं तर सांगितलेलं आहे की नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्राच्या शेवटी कुमारिकांचे पाय धुऊन तिला मिष्टान्न भोजन द्यावं आणि तिची मनापासून पूजा करावी। आणि आपल्या पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे की कुमारिकाच्या वयानुसार तिची नावं पण वेगवेगळी सांगितलेली आहेत। समजा आपण 3 वर्षाची मुलगी पूजेकरता बोलावली आणि तिची पूजा केली तर तिचं नाव त्रिमूर्तिनी असं सांगितलेलं आहे। 4 वर्षाची मुलगी असेल तर तिचं नाव कल्याणी म्हणून आहे। त्याच्यानंतर 5 वर्षाची मुलगी असेल तर तिचं नाव रोहिणी असं आहे। 6 वर्षाची मुलगी असेल तर तिचं नाव काली असं आहे। 7 वर्षाची चंडिका आहे। 8 वर्षाची शांभवी आहे। 9 वर्षाची दुर्गा आहे आणि 10 वर्षाची सुभद्रा नावाची कुमारिका आहे। या नावांच्या प्रमाणे आता मी या व्हिडिओमध्ये ही नावं सांगितलेली आहेत, तर आपल्याला ज्या वयाची कुमारिका मिळेल त्या वयाच्या कुमारिकेचं नाव घेऊन तिची पूजा करावी। समजा आपल्याला 4 वर्षाची मुलगी मिळाली आणि तिची पूजा करायची आहे, तर उपचार करत असताना कल्याण्यै नमः पाद्यं समर्पयामि, कल्याण्यै नमः अर्घ्यं समर्पयामि, कल्याण्यै नमः वस्त्रं समर्पयामि असं तिचं नाव घेऊन तिची पूजा करावी।
आता कुमारिका पूजनाचं फळ पण आपल्याकडे पुराणांमध्ये सांगितलेलं आहे, एक कुमारिकेची जर का पूजा आपण केली या नवरात्रामध्ये, कमीत कमी 9 दिवसांमध्ये एका कुमारिकेचं पूजन केलं मनापासून, तर त्याचं फळ आपल्याला सांगितलंय ऐश्वर्य प्राप्ती। समजा 2 कुमारिकांचं पूजन केलं तर त्याचं फळ सांगितलंय भोग आणि मोक्ष प्राप्ती। समजा 3 कुमारिकांचं पूजन केलं तर त्याचं फळ सांगितलंय धर्म आणि अर्थ प्राप्ती। समजा 4 कुमारिकांचं पूजन केलं तर त्याचं फळ सांगितलंय राज्य प्राप्ती, अधिकार प्राप्ती, श्रेष्ठ पद प्राप्ती असं सांगितलेलं आहे। समजा 5 कुमारिकांचं पूजन केलं तर विद्या प्राप्ती हे त्याचं फळ सांगितलेलं आहे। 6 कुमारिकांचं जर का पूजन केलं तर षट कर्मांची सिद्धी म्हणून सांगितलेलं आहे। 7 कुमारिकांचं पूजन केलं तर पुन्हा अधिकार प्राप्ती सांगितलेली आहे। 8 कुमारिकांचं जर का पूजन केलं, 8 मुलींचं कुमारिकांचं पूजन केलं संपत्ती प्राप्ती म्हणून सांगितलेलं आहे। आणि 9 कुमारिकांचं जर का पूजन केलं तर पृथ्वीचं सुद्धा राज्य प्राप्ती होईल असं त्याचं फल सांगितलेलं आहे। असं या नवरात्रामध्ये कुमारिका पूजनाला अत्यंत महत्त्व आहे। अजून एक महत्त्व या नवरात्रामध्ये कशाला आहे तर सप्तशतीचं पारायण करणं, सप्तशतीचा पाठ वाचणं याला फार मोठं महत्त्व या नवरात्र काळामध्ये आहे। कारण का सप्तशतीतले जे 700 मंत्र आहेत हे सगळे मंत्र आणि त्या मंत्रातलं एक एक अक्षर म्हणजे साक्षात अग्नी समान तेजस्वी असं मानलेलं आहे। आणि मार्कंडेय पुराणामध्ये आलेलं हे सप्तशती देवी महात्म्य 700 श्लोकांचं आहे आणि म्हणून त्याला सप्तशती असं म्हणतात। आणि म्हणून हे सप्तशती पारायण हे प्रतिदिवशी अनेक घरांमध्ये केले जातं किंवा आत्ताच्या काळामध्ये प्रतिदिवशी रोज गुरुजी येऊन पारायण न करता एकाच दिवशी आत्ताच्या काळामध्ये 5 किंवा 6 गुरुजी एकाच वेळेला येतात आणि 2 वेळेला त्याची पारायणं करतात आणि नवरात्राच्या 12 पाठांची किंवा 10 पाठांची परिपूर्तता एकाच वेळेला केली जाते। आणि ते बरेच वेळेला सोयीचं पण होतं, कारण का त्यानिमित्ताने घरातल्या सगळ्या लोकांना ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेला तिथं उपस्थित राहता येतं। अन्यथा रोज गुरुजी यायला लागले आणि पाठ करू लागले तर ते त्यांच्या वेळेला येतात, त्यांच्या वेळेला पाठ वाचतात आणि घरातली मंडळी कुटुंबातली सगळेजण आपापल्या कामात असतात, त्या पाठाकडे कोणाचं लक्ष नसतं किंवा ते गुरुजी पाठ वाचत असताना कोणी ते ऐकायला तिथे बसलेलं नसतं। पण एकाच दिवशी जर का असं आपण सगळ्या कुटुंबाला एकत्र घेऊन कार्यक्रम जर का आयोजित केला सप्तशती पारायणाचा तर एकाच वेळेला आपल्या सगळ्या कुटुंबातली माणसं हे सप्तशतीचं पारायण ऐकू शकतात। कारण या देवी महात्म्यामध्ये देवी महात्म्य श्रवण करणं याला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे। भले आपल्याला त्यातला अर्थ काहीही नाही कळला तरीसुद्धा देवी याच्यामध्ये सांगते श्रुतम हरती पापानि तथा रोग्यम प्रयच्छती। अरे बाबा, मनापासून श्रद्धेनी माझं हे चरित्र तू ऐक, फक्त त्या ऐकण्याने सुद्धा तुझ्या अनेक पापांचा नाश मी करेन। आणि या सप्तशतीच्या उच्चारणामुळे श्रवणामुळे साक्षात माझं तुला सान्निध्य प्राप्त होऊन जाईल, तुझ्या वास्तूला माझं सान्निध्य प्राप्त होईल। म्हणून घरामध्ये प्रत्येकाच्या सप्तशतीचं पारायण होणं फार आवश्यक आहे। कारण वाङ्मयीन मूर्ती आहे सप्तशतीचा पाठ, म्हणजे देवीची वाङ्मयीन मूर्ती आहे। आणि सप्तशतीचं पारायण आपल्या घरामध्ये जेव्हा होत असतं त्यावेळेला साक्षात भगवती देवी ही आपल्या घरामध्ये आपल्या सर्व कुटुंबाला आपल्या घराला तिचं सान्निध्य देत असते आणि ती स्वतः ते पारायण श्रवण करायला उत्सुक असते आणि तिला ते फार आवडतं। आणि ती म्हणते की कोणी जर का उच्च स्वरामध्ये मध्यम स्वरामध्ये छान असं कोणी जर का माझं हे चरित्र वाचणारा कोणी व्यक्ती असेल किंवा अनेक ब्रह्मवृंद असतील तर त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित राहते आणि माझं हे उत्कट चरित्र मी ऐकत राहते, त्याने मला फार आनंद होतो। आणि जिथे ते वाचलं जातं त्या वाचणाऱ्यांना त्या वास्तूला सर्वांना त्यानिमित्ताने माझं सान्निध्य प्राप्त होतं असं देवीनी प्रत्यक्षात सांगितलेलं आहे। हे कोणीतरी मानवांनी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष देवीनीच
हे सप्तशतीतल्या 12व्या अध्यायामध्ये मी हे जे बोलतोय ते सगळं सांगितलेलं आहे। आणि म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये बघा कुमारिका पूजन करावं, अखंड दिवा ठेवावा, देवी स्थापन करावी, माला बंधन करावं, सप्तशतीचं पारायण करावं। कमीत कमी या सगळ्या 4-5 महत्त्वाच्या गोष्टी या नवरात्र महोत्सवामध्ये आहेत आणि त्या आपल्या घरी या वर्षातून एकदा झाल्याच पाहिजेत। भले असं असेल की आपल्याकडे नवरात्र नसेल बसत, तर अशा वेळेला आपण देवीचा कुलदेवीचा फोटो आहे त्याची रोज पूजा करा किंवा घरातल्या देवीची पूजा करा, अन्नपूर्णेची म्हणा कुठल्याही, आणि रोज अखंड दिवा नक्की ठेवा आणि सप्तशतीचं पारायण तरी आपल्या घरामध्ये आपण करून घेतलं पाहिजे। कारण या सप्तशतीच्या पारायणामुळे आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात, अनेक आपल्या बाधा नाहीशा होतात, अनेक आपल्या पीडा नाहीशा होतात, अनेक आपल्या अडलेल्या कामांना गती प्राप्त होते भगवती देवीच्या कृपेने। आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये या सगळ्या गोष्टी या नवरात्रामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून मार्कंडेय मुनींनी हे लिहिलेली सप्तशती, की त्या सप्तशती जो कोणी पारायण करेल, देवी असं सांगते 12व्या अध्यायामध्ये की जो कोणी हे माझं महात्म्य श्रवण करेल त्याच्या मी सर्व पीडा नाहीशा करेन। दुःस्वप्न, उग्र पीडा, ग्रहपीडा सप्तशती पाठ केल्याने नाहीशा होतात। त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या ग्रहपीडा ज्या असतात त्याच्यावरही सप्तशती ही काम करत असते आणि त्या ग्रहपीडा नाहीशा होतात। अश्विन महिन्यातल्या अष्टमीला देवीची अनेक प्रकारची उपासना केली जाते आणि त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती झालेली आहे म्हणून त्याला महाअष्टमी असं म्हणतात। आता नवरात्रामध्ये प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीला दाखवावेत असं देवी भागवत ग्रंथामध्ये आलेलं आहे। आता समजा का नवरात्रामध्ये रविवार आहे तर त्या दिवशी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवा, नवरात्रातल्या सोमवारी गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवा, नवरात्रातल्या मंगळवारी केळांचा नैवेद्य दाखवा, बुधवारी लोण्याचा नैवेद्य दाखवा, गुरुवारी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा, शुक्रवारी साखरेचा नैवेद्य दाखवा, शनिवारी गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवा, असं देवी महात्म्याप्रमाणामध्ये किंवा देवी भागवतामध्ये प्रत्येक दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा याचं विस्तृत वर्णन आलेलं आहे। या नवरात्रामध्ये प्रामुख्याने दुर्गा स्तोत्र म्हणण्याची परंपरा आहे, महालक्ष्मी अष्टकम म्हणून पारायण आपण त्याचं करू शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की या देवीच्या कृपेने आपल्याला पुष्कळ धनलाभ व्हावा, आपलं दारिद्र्य कमी व्हावं, आपलं ऋण फिटावं आणि सधनता आपल्या घरामध्ये यावी, समृद्धी यावी असं प्रत्येकाला वाटत असतं, पीडा नाहीशी व्हावी, त्याकरता अशा स्तोत्रांचं पठण आपल्या देव घरामध्ये या नवरात्र काळामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे। माझ्या या चॅनलवरती मी महालक्ष्मी अष्टकम ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर कनकधारा म्हणून स्तोत्र, समृद्धी देणारं, संपत्ती देणारं, वैभव देणारं असं हे स्तोत्र आहे, त्याच्यानंतर पीडाहरण करणारं रामरक्षा स्तोत्र आहे, त्यानंतर देवीची क्षमा याचना करणारं देवी अपराध क्षमापन स्तोत्र आहे, त्याच्यानंतर श्री सूक्त मी माझ्या चॅनलवर ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर अशा अनेक स्तोत्र, एक दोन प्लेलिस्ट माझ्या चॅनलवरती आहेत, एक प्लेलिस्ट आहे त्याच्यावर लक्ष्मी स्तोत्र आहेत आणि एक प्लेलिस्ट देवी स्तोत्र म्हणून आहे, त्याच्यामध्ये देवी अथर्व शीर्ष पण आहे, अशा अनेक देवींच्या स्तोत्रांचा एक संग्रह मी माझ्या या मंदार सुमंगल चॅनलवरती ठेवलेला आहे। जरूर माझ्या या चॅनलवरती ते शोधा आणि या काळामध्ये त्या स्तोत्रांचा श्रवण करा। माझी ही स्तोत्र ऐकताना तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती त्याची स्क्रीनवरती त्याची स्क्रिप्ट येईल, ते लिहिलेल्याचं स्कॅनिंग केलेला फोटो येईल, म्हणजे माझ्याबरोबर तुम्ही ते स्तोत्र तिथे वाचून ते म्हणू शकता। हा एक आनंद वेगळाच आहे। बरेच लोक असं करतात, हेडफोन लावतात, मोबाईलवर ते स्तोत्र लावतात आणि माझ्याबरोबर ते म्हणजे
यूट्यूबवरचं ते प्ले क्लो करून त्याच्याबरोबर ते पठण करत असतात, म्हणजे आपली अशुद्धता त्याच्यामध्ये येत नाही, मंड्यामध्ये एक रिदम राहतो आणि व्यवस्थित ती आवर्तनं पूर्ण होतात। असे अनेक स्तोत्र आहेत, याचा जरूर लाभ घ्यावा। या स्तोत्रामध्ये यथाशक्ती काहीतरी सेवा करावी, काहीतरी जप करावा आणि नियम पालन करण्याचाही प्रयत्न करावा। ते नियम काय काय पाळावेत मी माझ्या याच्या आधीच्या व्हिडिओंमध्ये सांगितलेलं आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा, त्याच्यानंतर गादीवर न झोपता जमिनीवर झोपावं अशा पद्धतीने, किंवा दिवसातनं एकदा भोजन करावं, अनेक प्रकारचे नियम आहेत। हे जास्तीत जास्त नियम आपण पाळावेत, एकधान्य भक्षण करणं वगैरे, या सगळ्या नियमांचा उल्लेख मागच्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे। असेच आपण माझ्या या चॅनलला जोडलेले रहा। पुढील व्हिडिओमध्ये आपण सप्तशतीच्या 13 अध्यायांचं महत्त्व काय आहे, प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर त्याचं फल काय मिळतं, हे जे सांगितलेलं आहे याच्याविषयीचा विचार याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। जरूर असेच आपण माझ्या या चॅनलला जोडलेले रहा। जगदंब जगदंब जगदंब।